डॉक्युमेंट्स देख लेते हैं प्लीज. मी तुम्हाला एक सांगू का, एक मिनिट ऐका आता, गप्पा बसा सगळ्यांनी पाठीमागे प्लीज, सायलेंस. मला एक बोलायचं आहे, कोणाचा नवरा कोण आहे, कोणाचा नवरा हिंदू आहे का मुस्लिम आहे, कोणाचा नवरा ख्रिश्चन आहे, ह्याच्याशी नवाब मलिकांना काय करायचं आहे? ते ड्रग विषयी बोलतायत का? समीर वानखेडेच्या प्रायव्हेट लाईफ बद्दल तुम्हा सगळ्यांना काय करायचं आहे? त्याचा आणि ड्रग्सचा काही लेना देना आहे का? त्याचा जावई जो ड्रग्सच्या खाली पकडला गेला आहे, त्याचा आणि एखादा माणूस मुस्लिम किंवा हिंदू आहे ह्याचा काय संबंध? त्याच्या कॅकडे किती ड्रग्स मिळाली हे तुम्ही विचारलात का? मला तुम्ही हे विचारता त्याचा जावई कोण आहे, त्यांचा हे कोण आहे, त्यांचा डिवोर्स कधी झाला? तुम्ही हे विचारलं समीर खान कडे किती ड्रग्स मिळालं? कोणीच नाही विचारत हे. आर्यन खान नाही, समीर खान त्यांचा जावई, त्याच्याबद्दल तर कोणीच बोलत नाहीये. त्यांनी तुम्हाला मूर्ख बनवून बिझी करून ठेवलाय, तुम्ही पण आपले कॅमेरे घेऊन येतात आमच्या मागे मागे. आणि त्यांचा आर्यन खानची आई हिंदू आहे, आणि मला आर्यन खान बद्दल काही बोलायचं नाही. आणि ते केस रिलेटेड आहे, आम्ही इथे तिघही बसलो आहोत, आम्ही काय एनसीबीचे मंडळी नाही आहोत. हे खूप केस रिलेटेड क्वेश्चन आहेत जे तुम्ही प्रभाकर सेल अमुक तमुक तमुक ते सगळं जाऊन तुम्ही एनसीबी ऑफिस मध्ये विचारलं पाहिजे. अरे कॉमन पब्लिकला तुम्ही त्रास देता, माणूस की ही कोणाचा नवरा कोण आहे हे सर्टिफिकेट दाखवा, ते सर्टिफिकेट कंटाळले आम्ही. आता बस करा, नाही नाही आता प्लीज बस करा, कारण की हे पाणी डोक्यावरून चाललंय. साहेब इथे बसले आहेत, ते शांत राहून रिस्पेक्ट करतायत प्रत्येकाची, आणि प्रायव्हेट लाईफ इथे काढू नये ह्याच्यासाठी जी मीटिंग आहे. तर तुम्ही प्रायव्हेट लाईफ बद्दलच परत परत प्रश्न विचारताय. ड्रगच्या संदर्भात आम्हाला काही बोलायचं नाही, ते एनसीबी बोलणार आहे. राहता राहिला सवाल तुमच्या त्या सर्टिफिकेटचा, ते सर दाखवतील आता, ज्ञानेश्वर वानखेडे, ज्ञानदेव वानखेडे, ते प्लीज बघा आणि आपण इथे संपवू.